वासु न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरताज। विजयपुर जिला मुदेबिया तालुका में श्री बसवेश्वर चौक में किसान, महिला, बहुत सारे लोग कांग्रेस सरकार के विरोध यहां पर आंदोलन बड़ी तेजी से करने लग गए। ताकि ये आंदोलन इसलिए है ताकि कर्नाटक सरकार के मुख्यमंत्री सिद्धरामैया जी के विरोध अब ये नारे लगाने लग गए। अब ये कहने लग गए वक्त के कानून में जिस जिस किसानों की वहां पर जमीनें छीन ली गई है, जो भी जो अदालत बनाकर जो जमीनें छीन ली गई है वो सीधे सीधे वापिस कर दे, या तो फिर आते दिनों में ये आंदोलन इसी तरह चलता ही रहेगा। अब तो इतना कांग्रेस को धब्बा लग गया ताकि जनता ये कभी भी ना सोच पाई थी ताकि इस तरह इन्होंने एक अदालत ऐसे बनाकर ताकि किसानों की जमीनें छीन लेंगे। ये कभी भी कोई भी ख्वाब और ख्यालों में कोई नहीं सोच पाया था। ताकि इसलिए जब इन्होंने कई मुद्दे फ्री किए, बस फ्री करें ऐसे बहुत सारे 2000 रुपए महिलाओं के लिए करने के बाद कांग्रेस पर इतना जनता को भरोसा और यकीन आ गया था ताकि आते दिनों में कांग्रेस कुछ करेगी, गरीब मजदूर और किसानों को फायदे होंगे। मगर एक ही झटके में सब कुछ अंधेरा कर दिया कांग्रेस। अब तो यही सोचने लग गए सब लोग ताकि ये तो अच्छा है सिर्फ कर्नाटक में कांग्रेस की ये हाल है, वरना केंद्र सरकार में अगर कांग्रेस होती तो क्या हाल होगा। ये सच है ताकि हाल यही होगा। ताकि सबसे पहले ये तो सिर्फ एक सैंपल दे दिए हैं कांग्रेस सरकार के, ना जाने अब कहां कहां पर कांग्रेस सरकार बन जाती तो ना जाने किस किस की जमीनें छीन लेते, ना जाने किस किस की हक इन्होंने मार लेते। तो ऐसा ही होने लग गया तो सोचो अब आते दिनों में कांग्रेस का अब झंडा लहराना बड़ा मुश्किल है, क्योंकि अब दिन दहाड़े ही सबके आंखों के सामने ही किसानों की जमीनें छीन ली, ना जाने और क्या क्या छीन ले लेते ये पता नहीं। ये तो जोर का झटका धीरे से तो लग गया, मगर अब कांग्रेस का झंडा लहराना, अब कांग्रेस के MLA, कांग्रेस के जो भी है कि चुनाव में खड़े होने वाले हैं, जीत के आना अब इतना मुश्किल हो गया है ताकि अब बिल्कुल भरोसा ही नहीं रह गया जनता को। ऐसे बहुत सारे बातें तो है, मगर अब यहाँ पर आंदोलन किस तरह चलने लगा है और किसके विरोध यहाँ पर आंदोलन करने लगे हैं, इसी रिपोर्ट में आपके सामने दिखाएंगे। आइए देखेंगे एक रिपोर्ट में। ಜಲ್ದಿ ಹಿಂದೆ ತಪ್ಪಳಿಲ್ಲ ಅಂದ್ರ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಇವತ್ತಿಗೆ ನಿನಗ ರೈತರು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರ ರೈತರ ಆಸ್ತಿ ಯಾಕೆ ಹಾಳು ಮಾಡ್ದೆ? ಇಷ್ಟು ದಿವಸ ಓಟ್ ತೊಗೊಂಡು ಮುಂದೆ ರೈತರು ಬೇಕಾಗಿತ್ತು, ಈಗ ರೈತರು ಬೇಡಾಗೈತೆ. ಜಮೀನ ಕಾನೂನಿಗೆ ಮಾತು ಕೇಳ್ಕೇಸಿ ನೋಡು ರೈತರು ಎತ್ತು ಗಾಡಿ ಹೆಂಗ್ ಬಂದಾವ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಬರಬೇಕು. ಈ ಸರ್ಕಾರ ಬಸ್ತ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎತ್ತುಗಳಿಗೆ ಮೇವಿಲ್ಲ, ಹೊಲನೇ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮೇವೆಂಗಿದ್ದೆ ಬಸ್ತ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರ ನಮ್ಮ ರೈತರಿಗೆ ಯಾರು ಒಗ್ಗಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿ ಕುಂತಾರ ಆ ರೈತರು ಇವತ್ತ ಜಾಗ ಬಿಟ್ಟು ಮ್ಯಾಕ್ ಹೇಳಕ್ ತೇರಿಲ್ಲ. ಅವ್ರ ಕಷ್ಟಗಳೇ ನೋಡಿ ಕುಂಟಜಿ ಗ್ರಾಮ, ಬಿದರ್ಕುಂಜಿ ಗ್ರಾಮ, ದೌಳಿಗೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಐನಗುಡಿ ಎಲ್ಲಾ ರೈತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ಯದ. ಈ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಈ ಏನ ಒಗ್ಗಪ್ಪ ಅಂತ ಬಂದದ ಅದನ್ನ ಹಿಂದೂಗಳಿಗೆ ರದ್ದು ಮಾಡಕ್ಕೂ ನಾವು ರೈತರ ದಿನನಿತ್ಯ ಈ ಹೋರಾಟ ಮುಂದುವರಿಸ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಮತ್ತು ದೀರ್ಘವಾಗಿ ಈ ರೈತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ಯದಲ್ಲ ಸರಳ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ತಕ್ಕೊಳ್ಳದಿದ್ದರೆ ನಮ್ಮ ರೈತರವನ್ನೇ ಜೀವನವನ್ನೇ ಮುಡುಪಾಗಿಟ್ಟು ಈ ರೈತರ ಕುಂತಂತ ಒಗ್ಗಪ್ಪನ್ನು ತೆಗೆಯುವರೆಗೂ
ನಾವು ಮುದ್ದೇವಳ ತಾಲೂಕಿನ ತಜಿಲ್ದಾರ್ನಲ್ಲಿ ನಿರಂತರ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲ ರೋಡ್ ತಜಿಲ್ದಾರ್ ಆಫೀಸು ಎಲ್ಲ ಕೀಲಿ ಹಾಕ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಈ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಹೇಳಕ್ ಬಯಸ್ತೀನಿ। बजरंग दल सतर सोराटे नम सतृप्त सार्वजनिक आस्तियों प्रतियो उतार हमने कलम नमूद रही अन्याय खंड रही न्याय उद्देश्य शाला कॉलेज शाला कॉलेज स्मशान इन अनेक मत मंदिर नम वक्तपूर्ति अलव वक्तपूर्ति वर्गवे अब अन्यायप अंतर्रेनपुर ना नम हिंदू धर्म बेवेदंगत नम सरवार हिंदू धर्म रक्षण नम उदेश विरुद्ध ना होराड़ूंत नम उद्देश अल नम उद्देश पड़ो नम हिंदू धर्म का नम हिंदू धर्म आस्तियों का नम मुख्य उद्देश्य दयमी
ಎರಡು ದಿನದಲ್ಲಿ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ನೀವು ಮಾಡಿದಂತ ಡಿಸಿ ಆಫೀಸ್ ಕಳಿಸಿದಂತ ರಿಪೋರ್ಟ್ ಅನ್ನು ಕೂಡ ನಮ್ಮ ರೈತರಿಗೆ ಒಂದು ಕಾಪಿ ಕೊಟ್ಟು ಅದನ್ನ 20ನೇ ತಾರೀಕು ಅಂತಿರಲ್ಲ 16ನೇ ತಾರೀಕಿನಲ್ಲಿ ನೀವು ಮಾಡಕತ್ತಿರಲ್ಲ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಒಂದು ಕ್ಲಾರಿಫಿಕೇಶನ್ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ನಾವು ರೈತರು ಎಲ್ಲರೂ ಕೇಳಿಕೊಂಡು ಇವತ್ತು ನಾವು ಈ ಧರಣಿಯನ್ನ ಕೈ ಬಿಡ್ತಿಲ್ಲ ತಾತ್ಕಾಲಿಕವಾಗಿ ಕೈ ಬಿಡ್ತಿಲ್ಲ ತಾತ್ಕಾಲಿಕವಾಗಿ 16ನೇ ತಾರೀಕಿನವರೆಗೂ ನಾವಿದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಹಿಂತಕೊಂಡು ನಿಮಗೆ ಒಂದು ಆ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿರುವಂತ ಎಲ್ಲ ಆರಕ್ಷಣ ದಳದವರಿಗೆ ಮತ್ತು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರಿಗೂ ನಾವು ಒಂದು ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳಿ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅದನ್ನ ಕೊಟ್ಟು ಇವತ್ತು ನಾವು 16ನೇ ತಾರೀಕಿರುವವರೆಗೂ ಈ ಧರಣಿಯನ್ನು ನಾವು ಸ್ಥಗಿತ ಮಾಡ್ತೀನಿ ಸ್ಥಗಿತ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ರೈತರು ಕೊಡ್ಕೊಂಡು ಮಾಡೇವಿ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಅದನ್ನ 16ನೇ ತಾರೀಕೊಳಗೆ ಎಲ್ಲವನ್ನು ಮುಗಿಸಿ ಒಂದು ವಿಚಾರ ಚುರುಕಾದ ಮಾತನ್ನು ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ ಟೆಂಟ್ ಅಷ್ಟೇ ಇರೋದು ಟೆಂಟ್ ಕೆತ್ತಲ್ಲ ಟೆಂಟ್ ಅಷ್ಟೇ ಇರೋದು ವಿಶೇಷವಾಗಿ ರೈತರನ್ನು ಎತ್ತಿಡಿಯುವಂತ ಕೆಲಸ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಯಾಕಂದ್ರೆ ನಿಜವಾಗ್ಲು ಇವತ್ತು ಯಾರಾದ್ರೂ ರೈತರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲೋ ರೈತರ ಕಣ್ಣು ತೆರೆಸುವಂತ ಕೆಲಸ ನಮ್ಮ ಹುದ್ದೆ ಬಳದಲ್ಲಿ ಆಗಿರುವಂತ ನೋವುಗಳು ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿ ವರ್ಗದವರಿಗೂ ಮತ್ತು ಸರ್ಕಾರದವರಿಗೂ ಅದನ್ನ ಕಳಿಸುವ ಮುಟ್ಟುವಂತ ಒಂದು ಕೆಲಸ ಏನು ಮಾಡಿದಾರ ನಿಜವಾಗ್ಲು ಆ ರೈತನ ಆ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ನಮನಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರಿಗೆ ನಾವು ಕಲಿಸುವಂತ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ.